बोरगावात रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाला प्रारंभ, 10 लाखाचं विशेष अनुदान, काम करा निधी आणतो उत्तम पाटील। कोल्हापूर आणि बेळगावच्या सीमेवरच्या बोरगावात विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे। दररोज येथे विकास कामं होत आहेत। नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातून मंजूर झालेल्या 10 लाख रुपयातून जिन मंदिर मार्ग ते अमरनावर मार्ग तसेच तेरदाळे मार्ग येथे रस्त्याचं काँक्रीटीकरण केलं जात आहे। हा रस्ता मजबूत व्हावा यासाठीच काँक्रीटीकरण केलं जात आहे। खूप वर्ष हा रस्ता चांगला व्हावा यासाठी मागणी होत होती, आता नागरिकांच्या अपेक्षा या निमित्ताने पूर्ण होत आहेत। या विभागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते येथे श्रीफळ वाढवण्यात आला। नगरसेवक बाहुबली सोबाने, नगराध्यक्षा सौ सुजाता पाटील, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, नगरसेवक अभय मगदूम, प्रदीप माळी, शिवानंद राजमाने, सौ सुरेखा गाळे, शीतल हावले, अभय लंगारे, उदय हावले, अभय चिपरे, जयपाल हावले, अनिल ढोंगे, कुशाप्पा अमन्नावर यावेळी उपस्थित होते। नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे। महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे।